संघाचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील हे आपले विचार व्यक्त करतील. पंढरपूरला सभा आहे आणि मला बाय कार जायचं आहे म्हणून आधी उभा राहिलोय. अजून बाकीचे वक्ते बोलतील नंतर. हा बसा खाली. माझ्या प्रचारसभेनिमित्त आपल्या देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पवारसाहेब, आदरणीय मोठे दादा, माजी आमदार रामहरी रुपनवर साहेब, माजी आमदार साळेसाहेब, माझे मित्र, तुमच्या सर्वांचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माझे दुसरे मित्र डॉक्टर अनिकेत देशमुख, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषणराजे होळकर साहेबांचे ज्येष्ठ सहकारी बाबूराव अण्णा गायकवाड, माझे शिक्षण क्षेत्रातले आणि क्रीडा क्षेत्रातले मार्गदर्शक आदरणीय पी सी झपके सर, शरददादा कोळी, संभाजीराजे शिंदे, साईनाथ अभंगराव, प्रशांत धनवीर, सूरज बनसोडे, शेखर माने आमचे पक्षाचे निरीक्षक, सक्षना सलगर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि सांगोला तालुक्यातील सर्व आबासाहेबांना मानणारे मतदार बंधू भगिनी आणि साहेबांना मानणारे मतदार बंधू भगिनी, दिवाळीच्या दरम्यान मी माध्यमांच्या माध्यमातून इच्छा व्यक्त केली की माझी खासदारकीला उभा राहायची इच्छा आणि पक्षाकडे मागणी केली आणि मोठेदादांच्या आदेशाने मी जिल्ह्यात फिरायला सुरुवात केली. जिल्ह्यात फिरत असताना आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे, मी भारतीय जनता पार्टीत होतो तेव्हा, परंतु साहेब मी जसं फिरायला सुरू केलं महूदमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथं आबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम होता आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मला आणि बाबासाहेबांना बोलवलं होतं. जवळजवळ 2000 लोकांची मिरवणूक त्या ठिकाणी काढली आणि त्या सभेमध्ये शेकअपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला त्या ठिकाणी, काय बेज झालं तरी येणारी लोकसभा निवडणूक तुम्ही लढायची, कसल्याही परिस्थितीत लढायची, पहिला आग्रह या जिल्ह्यात कुणी धरला असेल तर महूदमधल्या शेकअपच्या कार्यकर्त्यांनी धरला. असंच फिरत राहिलो सगळ्या तालुक्यांमधून, मतदारसंघातल्या प्रत्येक गावातून. प्रत्येक गावात गेल्यानंतर आदरणीय मोठेदादांनी, आदरणीय आबासाहेबांनी कशा पद्धतीनं या जिल्ह्याचा राजकारणाचा समाजकारणाचा गाडा हाकला या बाबतीत सविस्तरपणाने मला सांगितलं, जुन्या आठवणींना उजाळा दिला. दादा हे नेहमी आम्हाला घरात बसले की मुलांना सांगतात, दादा आम्हाला सांगतात की सहकार माझी वारले 1978 साली दादा एकटे पडले होते. या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दादा एकटे पडले होते, दादांना खऱ्या अर्थाने कोणी साथ दिली त्या काळामध्ये तर स्वर्गीय आबासाहेबांनी दिली, सुधाकर पंत मालकांनी दिली. दादा आज सुद्धा ठणकावून आम्हाला सांगतात त्या काळात या कुटुंबांनी साथ दिली, तुम्ही कुठल्याही पक्षात जावा परंतु वैयक्तिक असा काही विषय आला की आबासाहेबांचं घर सोडायचं नाही, परिचारक मालकाचं घर सोडायचं नाही, त्यांच्या मागं ठामपणाने उभं राहायचं, म्हणून मी बैलगाड्या शर्यतीत सांगितलं त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीत होतो, जाहीर 25,000 मॉब होता त्या दिवशी, ग्वाही दिली मी
की बाबासाहेबांच्या आणि माझ्या मैत्रीत अंतर येणार नाही कसल्या परिस्थितीत. आणि आज तर साहेबांसमोर आणि दादांसमोर सांगतोय तुम्हाला की देशमुख कुटुंबात आणि मोहिते पाटील कुटुंबात केसभर सुद्धा अंतर येणार नाही. जिल्ह्याची काय परिस्थिती होती त्यावेळेस? धोरण आबासाहेब आखायचे, परिचारक मालक आखायचे आणि दादांच्या माध्यमातून ते जिल्हाभर राबवलं जायचं. ही तिघं पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यायचे. जिल्ह्याची घडी यांच्या कालावधीत कधी मोडकळीस निघाली का? आपला जिल्हा कधी मागं गेला का? तुम्हीच सांगायचं आहे सगळ्यांनी. मोठ्याने ऐकू द्या जरा. हेच मी गेले 6 महिने तुमच्या सगळ्यांकडून ऐकलं. सगळ्यांना भीती होती, त्यातल्या त्यात सांगोला तालुक्याला सगळ्यात जास्त भीती होती की मग भारतीय जनता पार्टीत नो उभा राहतोय काय आणि ह्याला मतदान कसं करायचं? इच्छा तर लय, खरं मतदान कसं करायचं? धाकधूक होती सगळ्यांच्या मनामध्ये. परंतु नशिबाने माझी उमेदवारी नाकारली गेली. नाकारल्यानंतर घरी बसलो होतो आठवडाभर. तर जिल्ह्यातल्या लोकांनी दादांना गबुसू दिलं नाही. दादांना फोनवर फोन, काय काय लोक येऊन भेटत होती, ते भाय्याला पाठवा आमच्याकडे, आम्हाला बोलायचं आहे भाय्याबरोबर. जसं जसं फिरायला चालू केलं तसं तसं लोकांनी समस्या सांगायला चालू केल्या. करमळा भागात गेलो, माडा भागात गेलो, पंढरपूर भागात गेलो, तिथं सांगितलं भैया उजनीला लईच कारभारी झालेत. कोण बी उठते बोगद्याचा दरवाजा उघडते, कोण बी उठते कॅनलचा दरवाजा उघडते, कोण बी उठते ते धरणाचा दरवाजा उघडते. 68% धरण भरलं होतं यावर्षी. वर्षाचं नियोजन व्हायला पाहिजे होतं आणि सगळ्यांना पाणी द्यायला पाहिजे होतं. 3-3 महिने कॅनल चालू राहिला पंढरपूर भागातला आणि मोहोळ भागातला. गणेश पाटील आहेत इथं स्टेजवर, त्यांना माहिती आहे की मोर्चा काढला मोहळ आणि पंढरपूरमधल्या लोकांनी, बाज झालं पाणी, आम्हाला पाणी नको आहे. आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपला निम्मा जिल्हा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली. कुणामुळं झाली? कोण एक मालक नाही, कारभारी एक नाही आपल्या जिल्ह्याला, एक विचार राहिलेला नाही जिल्ह्यामध्ये, जी ते आपापल्या तालुक्यापुरतं बघायला लागले. जिल्ह्याचं म्हणून राजकारण या जिल्ह्यात होत नाही, समाजकारण होत नाही. त्या काळी काय संस्था चालवत होत्या? प्रत्येकाने एकमेकाची ओढायचीच आणि एकमेकाची जिरवायची, एवढंच धोरण गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलं गेलं. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर करमाळ्यात सुद्धा मला काही गावात तरुण पोरं भेटली, बाबूराव अण्णांच्या घरी तरुण पोरं भेटली. हे इलेक्शन तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही लढायचं नाही आहे, लवकर निर्णय घ्या, साहेबांची तुतारी हातात घ्या. जाईल तिथं जाती धर्मात भांडणं लावली जातील. शाहू फुले आंबेडकरांचं पुरोगामी महाराष्ट्र आता राहिलेलं नाही. आणि खऱ्या अर्थानं जर हा विचार पुढं न्यायचा असेल तर साहेबांच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्हाला उभा राहायला लागेल, तरच आम्हाला तुम्ही तोंड दाखवायचं असं कार्यकर्त्यांनी प्रेम वजा दम्माला काय काय गावातनं दिला. ही जन्मावना मी दादांच्या कानावरती घातली, कुटुंबाच्या कानावरती घातली. आणि दादांनीही सांगितलं आपल्याला जनतेबरोबर जायचं आहे. आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे की अलीकडे घरफोडे भरपूर झालेत आणि घर मालकालाच सांगते तुझं घर नाही आहे. दादांनी सांगितलं साहेबांच्या अडचणीच्या काळात आपल्या कुटुंबाने ठामपणाने त्यांच्या मागं उभं राहायचं आणि जनतेची जी भावना आहे ती आपण पूर्ण करायची. मग मी 11 तारखेला साहेबांकडे गेलो आणि साहेबांनी सांगितलं तयारीला लाग म्हणून, आणि मी त्या दिवशी बसून अजून भिंगरी लावून पाहायला सुरुवात केली. साहेब सूरज बनसोडेंनी तर आधीच वाकून दिली, वाचून टाकली, तर ती पण माहितीच्या अधिकारातली, मोकळ्यातली नाही, शासकीय प्रूफ शिक्का मारून. सांगोला किसान रेल्वे होती साहेब,
शेतकऱ्यांचा स्वस्तात माल दिल्लीला जात होता, कलकत्त्याला, चेन्नईला जात होता. बंद पडली. डीपीडीसीची बैठक होती. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये रणजितदादांनी, मी आणि नारायणाबांनी हा प्रश्न उपस्थित केला सदस्य या नात्यानं की किसान रेल बंद आहे. दादांनी शेजारी बसलेल्या खासदारांकडे बोट दाखवली, हे सांगतील, हे उत्तर देतील. त्या महाशयांनी उत्तर दिलं, ती स्कीम होती ती स्कीम बंद झाली. अहो, सरकार तुमचं केंद्रात, खाली बी सरकार तुमचं, खासदार तुम्ही त्याच पक्षाचं. खासदाराने जनतेत मिसळायचं असते, त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असते, त्यांची जनभावना ऐकून घ्यायची असते, आणि वर जाऊन आपल्या सरकारपाशी भांडायचं असते. सरकार स्वतःचं असू नाहीतर विरोधातलं असू, आणि तिथं भांडून भांडून जनतेच्या पदरात आणून टाकायचं असते. हे ना उत्तर काय देतोय तिथं? स्कीम बंद झाली. म्हणजे एवढी आपुलकी जनतेबद्दल आहे. नॅशनल हायवे गेलाय सांगोल्यातून, नॅशनल हायवेची एवढी वाईट परिस्थिती आहे साहेब. बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीत, एवढे हाल होते जनतेचे. 10-10 किलोमीटर असा वळसा मारून मेन हायवेवर यायला लागते, अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली. मलाही कामं करायची आहेत, इथनं रेल्वे चालू झाली पाहिजे साहेब. अशी विचित्र रेल्वे सुरू केली मागच्या 15 दिवसापूर्वी ह्या लोकांनी. सांगोल्यातले अनेक कामगार मुंबईत कामाला आहेत, हे आमच्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञात आहे साहेब. त्या लोकांना बसने जायला लागतं इथनं, बसला 1000-1000 रुपये सीझनमध्ये भरायला लागतात. रेल्वेची मागणी इथून चालू आहे. अडचण एकच आहे रेल्वेची इथली, फक्त वॉटर स्टेशन पाहिजे. 4-5 कोटीचा खर्च आहे. यांनी खासदार म्हणून रेल्वे मंत्र्याला बोलले असते, ते काय जे 1 लाख कोटी वर्षाला खर्च केले, त्यातलं जरा जरी झाडलं असतं तर ती वॉटर स्टेशन झालं असतं. आणि इथून डायरेक्ट रेल्वे मुंबईला गेली असती. परंतु साहेब उलटी रेल्वे आहे, साताऱ्यावरनं चालू होती, मिरजला जाती, सांगोलेला येते आणि मग मुंबईला जाते. असा कुठला प्रवास बघितला का रेल्वेचा? असला प्रस्ताव दिला यांनी आणि ती मंजूर करून आणून काम केलं इथं. त्याचा फायदासुद्धा होत नाही इथल्या जनतेला. मी हे काम करीन की इथनं थेट रेल्वे सांगोल्याचे जे मुंबईत लोक राहतील ते इथनं सुरू झाली पाहिजे. मग ते भरलेलं रस्त्यावर उतरायची वेळ येऊ, नाहीतर रेल रोको करायची वेळ येऊ. आदरणीय मोठेदादांनी जे स्वप्न बघितले, 6 जिल्हे आणि 31 तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न सोडवायचा असेल तर कृष्णा भीमास्तरीकरण झालं पाहिजे. त्या माध्यमातूनच टेंबू म्हैसाळ योजना असेल. सूरज बोलले मागाशी योजनांबद्दल, साहेब नीरा कालवा सोडला तर कुठल्याच कालव्याची नियोजन पद्धतीनं पाणी वाटलं जात नाही. तिकडं उजनीचं बघा, ज्यांनी मतं टाकली त्यांच्यापुरतंच कॅनॉल उघडायचा, ज्यांनी विरोधात काम केलं त्यांचं कॅनॉल बंद करायचा. सांगोला तालुक्यात फिरलो, प्रत्येक गावातनं सांगितलं आम्ही विरोध केला म्हणून आमच्या गावाला पाणी दिलं नाही. अरे, पाण्याचा हक्क कुणाचा आहे? इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे. मी आणि बाबासाहेब आणि स्टेजवर बसलेली सगळी नेते मंडळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पाणी पहिलं आम्ही तुम्हाला विचारू शेतकऱ्यांना. तुमची बैठक घेऊ तहसील ऑफिसमध्ये, BDO ऑफिसमध्ये, प्रत्येक गावचा सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, सोसायटी असेल, डेअरीचा चेअरमन असेल, प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारू. ह्या वर्षी एवढा पाऊस पडला आहे, एवढं पाणी आपल्या तालुक्याला सांगोल्याला उपलब्ध होतं आहे, त्यातून कधी कधी पाळ्या पाहिजेत. आणि आम्ही जर पदाधिकारी म्हणून तिथं जात असेल, साहेबांच्या मागं लागून तिथं शासनाच्या वरती दबाव आणून फिक्स तारखां तयार करून घेऊ, आणि ज्या त्या तारखा ज्या त्या गावाला कळवल्या जातील आणि त्यावेळेसच पाणी सोडलं जाईल अशी व्यवस्था निर्माण करू. लोकप्रतिनिधीच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या मनाप्रमाणे पाणी सोडलं जाणार नाही. इथं बसलेल्या जनतेच्या इच्छेप्रमाणे पाणी सोडलं जाईल. अलीकडे ही मंडळी एक उद्योग करायला लागलेली आहे, पुढं येतो मी त्या विषयावरती. मिरज गुलबर्गा रेल्वेला सांगोल्यात थांबा मिळाला पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आदरणीय आबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केले. मला बऱ्याच वेळा अकलूजच्या कार्यक्रमात योग येत होता आबासाहेबांबरोबर उपस्थित राहायचा, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा. तर सगळ्यात जास्त चांगला चान्स मिळाला मला कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आबासाहेबांचा.
मी माळशिरस तालुक्याचा सभापती होतो आणि तेव्हा रेल्वेने ये जा करायचं. मुंबईत कॅबिनेट असली की मंगळवारी आबासाहेब रेल्वे स्टेशनवर असायचे आणि 15-20 मिनटं मग आबासाहेब त्यांच्या जुन्या काळातले किस्से सांगायचे, लोकांबरोबर कसं वागलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे. जुन्या लोकांनी ह्या शिकवणी आम्हाला दिलेल्या आहेत, ते कदापि आम्ही विसरणार नाही. त्यांचा आदर्श आम्ही कधी विसरणार नाही. त्यामुळं पुढच्या पिढीसाठी शासनाने या ठिकाणी आबासाहेबांचं जीवनपटावरचं स्मारक उभं राहिलं पाहिजे, त्यासाठी आम्ही सगळेजण पुढाकार घेऊ. एवढं या ठिकाणी पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आबासाहेब काय होते ते, नाहीतर अलीकडे लोक बसलेत आम्हीच आणलंय म्हणून सांगायला या ठिकाणी सगळं. अलीकडे एक नारद मुनी फिरतोय तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्यात आणि आमच्यात कसं भांडण लागल, माझ्यात आणि देशमुख कुटुंबात कसं भांडण लागल, माळशिरस तालुक्याच्या जनतेत आणि सांगोला तालुक्याच्या जनतेत कसं भांडण लागल. हाच प्रयोग चालू आहे आणि ते भांडण लागलं की त्याला माहिती आहे ती निवडून येतोय. अरे खरं आम्ही पण लय हुशार आहे, समजूतदार आहे. आणि मागाशी जसं मी सांगितलं, नेरा कालव्याचं मग ते बारामतीला जाणारं पाणी असू, फलटणला असू, माळशिरसला असू, पंढरपूरला असू, सांगोल्याला येणार असू, हे कायद्यात तरतूद केलेली आहे पाण्याची. किती पर्जन्यमान पडतं ते त्या त्या तालुक्याच्या सिंचनाच्या हिश्श्याप्रमाणे दिलं जात. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, या भूलथापांना बळी पडू नका. मी अनिकेत बाबासाहेब आम्ही योग्य नियोजनच करू आणि कुणाच्या वाट्याचं कोण घेणार नाही पाणी. सांगोल्याच्या हक्काचं सांगोल्याला मिळेल, माळशिरस तालुक्याचं हक्काचं माळशिरसला मिळेल. ते एवढी गडबडून गेलेली आहेत, ते टी व्हीला काय बी द्यायला लागलेत. काल माझ्यावर काहीतरी बोलली वाटतं ते. साहेब इथल्या त्या लोकप्रतिनिधी जो आहे त्याच्या जिभेवरती सरस्वती आहे आणि एवढं सरस्वती देवाने दिलेली आहे त्याला. काल जी बोलला त्या माझ्यावर बोललाय, मोती पाटील कुटुंबियावर बोललाय, तुझ्या तोंडातून वाणी निघाली, आम्ही फुलं समजून स्वीकार करतो, अंगावर घेतो ती तुझी सगळी बोलणी आणि असंच बोलत राहा म्हणून शुभेच्छा देतो. भरपूर बोल, कटाळ येऊस तोपर्यंत बोल. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना मी. पंढरपूरला मंदिराच्या रांगेत 1-2 किलोमीटरची रांग असते आणि एक महिला लहान मुलाला घेऊन कडेवर उभी असते. हळूहळू दर्शन होत असते सगळ्यांचं, तास दोन तास होता तिला दर्शनाला, अजून थोडं थोडंच लाईन सरकत असते पुढं आणि त्या दरम्यान ती बारकं पोरगं एक घोटाळा करते, चड्डीत शी करते. ते मूल शी केलं म्हणल्यावर ती बाई शेजारी असलेल्या दुकानां शेजारी बसवते, ती घाण तिथंच ती मूल करतं. आता लोक बघतील म्हणून ती मुलगी काय करते, आई काय करते, जवळ असलेल्या दुर्डीतली फुलं काढते आणि त्या शिवरती टाकते की लगेच ती पुढं सरकते की मागची महिला येते, ती झाकली गेलेली असते अशी की मागची बाईसुद्धा फुलं टाकते. अशी प्रत्येक येईल ते भक्त तिथं फुलं टाकते, हळद टाकते, कुंकू टाकते, बुक्का टाकते. संध्याकाळपर्यंत एवढा ढीक होतो कमरे एवढा. असा आपण मागच्या इलेक्शनला लोकसभेला आणि विधानसभेला फुलं आणि बुकं लय टाकलीत. आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही घाण, ही जी लागलेला ढेग आहे ती आपल्याला साफ करायचा आहे. सांगोल्यात नव्हे करायचं आहे आणि माढा लोकसभेतनं पण करायचं आहे. जाता जाता सांगतो त्यांना, हे देशमुख कुटुंब, मोहिते पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब फेविकॉलचा जोड आहे, तुटेगा नाही. बिंदास राहा, साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सोन्याचे दिवस या सोलापूर जिल्ह्यासाठी आणू एवढीच ग्वाही देतो. आणि दादांच्या आणि साहेबांच्या विचाराला कुठंही डाग लागणार नाही
असं काम आम्ही पुढची पिढी करू एवढा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आय